विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 च्या पुस्तकातील 7th चॅप्टर मेन्सुरेशन यातला प्रॅक्टिस सेट 7.3 घेतोय. काय म्हटलंय बघा, सातवा क्वेश्चन आहे. इन फिगर रेडियस ऑफ अ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. रेडियस किती आहे? 3.4 सेंटीमीटर. अँड पेरिमीटर ऑफ द सेक्टर, हा जो सेक्टर आहे याला आपण नाव देऊ पी ए बी सी. ही फिगर ऑलरेडी दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर या सेक्टर पी ए बी सी याची पेरिमीटर म्हणजे रेडियस, लेंथ ऑफ एन आर्क आणि रेडियस अशी सगळ्यांची बेरीज आहे 12.8 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ पी ए बी सी, हा एरिया आपल्याला विचारलेला आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या की दिलेलं काय आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर पी ए बी सी म्हणजे काय आहे बघा, ही रेडियस, ही रेडियस आणि लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. रेडियस प्लस लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी असं सगळं मिळून तयार होते पेरिमीटर. पेरिमीटर दिलेली आहे 12.8, ओके. रेडियस आहे 3.4, पुन्हा 3.4 आणि लेंथ ऑफ एन आर्क आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 12.8 जशास तसे ठेवू, 4 आणि 4 8 3 आणि 3 6 प्लस लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. प्लस 6.8 इकडे गेले तर मायनस 6.8 होतील. इट इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. आता आपण काय करू, 12.8 मधून 6.8 मायनस झाले तर इट इज 6. सो लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी इट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता ही लेंथ ऑफ एन आर्क निघाली पण आपल्याला लेंथ ऑफ एन आर्क नाही विचारली, एरिया ऑफ अ सेक्टर विचारलंय. देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ एन आर्क. इट इज इक्वल टू आर बाय 2 इंटू लेंथ ऑफ एन आर्क ए बी सी. परत एकदा सांगते, एरिया ऑफ अ सेक्टर इट इज इक्वल टू आर बाय 2 इंटू लेंथ ऑफ एन आर्क. रेडियस आहे 3.4 अपॉन 2. लेंथ ऑफ एन आर्क आपण आता काढलेली आहे 6 बेत्रिक 6. आता यांचा गुणाकार करू, 3 4 12 2 ह्याचाला 1 3 9 आणि 1 10 एका घराच्या आधी पॉइंट 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणा किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. सो एरिया ऑफ सेक्टर पी ए बी सी इज 10.2 स्क्वेअर सेंटीमीटर. असं याप्रमाणे करायचंय आणि इथे आपलं हे गणित संपलेलं आहे.